अभिषेक सिंह जगदीश पाटील, जळगाव शहर उपासना केंद्र, जळगाव। 2001 सालापासून मी बापू परिवाराचा सदस्य आहे आणि बापू कृपेनेच आज जे काही आहे ते सर्व बापूंमुळेच आहे। एक विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा, या वाक्याची प्रचिती म्हणजे हा माझा आजचा 2018 सालचा अनुभव। 2018 साली बापू कृपेनेच माझं जॉब प्लेसमेंट झालं, जॉब जॉईनिंग पण आलं आणि माझं जॉब लोकेशन चेन्नई आहे। तिथलं राहण्याचं रिलोकेशन वगैरे सगळं काही बापूंनीच व्यवस्थित करून घेतलं, कारण आपलेच एक बापू भक्त विनोद सिंह पाटील यांच्या घरी मला राहायला मिळालं। थोडंफार जे काही असेल तेवढं रिलोकेशनचं पार्ट झाला। त्यानंतर मी माझ्या फ्रेंडसोबत ट्रेनिंग वगैरे कम्प्लीट केलं। काही महिन्यांनंतर आमचा पाँडिचेरीला जाण्याचा प्लॅन ठरला, लाईक वन डे ट्रिप। तिथून हार्डली 4 तासांचं डिस्टन्स आहे, सो एक दिवसाची ट्रिप आम्ही करण्याचं ठरवलं। ठरलेल्या दिवशी आम्ही 4 मित्रांनी बसने निघालो चेन्नई ते पाँडिचेरी। पोचत सकाळचे 11 वाजले, थोडा उशीर झाला आणि तिथली आम्हाला जास्त माहिती नव्हती, त्यामुळे तिथल्याच एका रिक्षावाल्याला आम्ही घेतला आणि त्याला विचारलं की लाईक इथे आम्हाला 2 बाईक हवे आहेत रेंटने, तर कुठून मिळतील। तर त्याच्या ओळखीचा जो कोणी होता तिथे तो आम्हाला घेऊन गेला आणि त्याने आम्हाला रेंटवर बाईक वगैरे प्रोव्हाइड केल्या। आता विषय असा झाला की तिथे सगळं आम्ही रेंटवर हे सगळं घेत होतो, डॉक्युमेंटेशन वगैरे कम्प्लीट झालं, त्यांनी आम्हाला गाड्यांचे 2 कागदपत्र पण दिले, RC बुक वगैरे सगळं व्यवस्थित। आणि ते होत असताना माझा मित्र मला सहज म्हणतो की अरे दोघं गाड्यांचे नंबर प्लेटचे फोटो काढून घे, म्हणजे कसं आहे की उगाच कुठे पार्किंग केल्यानंतर विसरलो तर लक्षात राहील की गाडी कुठली आपली एक्झॅक्टली। फोटो काढले, निघालो आम्ही, फुल दिवसभर एन्जॉय केला। नंतर आम्हाला रात्री परत चेन्नईला येण्यासाठी रात्री 9 बस होती, म्हणून ठरलं की 7 जे काही असेल ते सगळं आवरायचं, कम्प्लीट करायचं, बाईक्स परत करायच्या आणि जेवण वगैरे करून रात्री 9 बसने चेन्नईला परत यायचा असा प्लॅन होता। आम्ही संध्याकाळी 7 मग गाडी परत करण्यासाठी त्या दुकानाचा शोध घेऊ लागलो। आता विषय असा झाला की सकाळी जेव्हा आम्ही सगळ्या त्या बाईक्स घेतल्या तेव्हा दिवस होता, फुल प्रकाश होता, गर्दी नव्हती आणि जेव्हा आम्ही त्या परत करायला गेलो तेव्हा ट्रॅफिक झालेली होती आणि अंधार पडलेला होता आणि प्लस आम्हाला त्या गाडीचं जे शॉप होतं त्या शॉपचं आम्हाला काहीच डिटेल्स माहिती नव्हत्या, कोण ओनर होतं हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं, कारण घरीत आम्ही सगळं घेतलं होतं, फक्त गाड्यांचे कागदपत्र होते पण त्या कागदपत्रांमध्ये सुद्धा त्या दुकानवाल्याच्या काही डिटेल्स नव्हत्या। आता हसी मजाकमध्ये असं शोधतोय अर्धा तास गेला, 7:30 झाले पण ते काही सापडत नव्हतं। मग शेवटी त्या गोष्टीचं गांभीर्य जाणून आम्ही 7:30 स्प्लिट झालो की लाईक तुम्ही इकडे शोधा आणि इकडे शोधू, या टाईपमध्ये असं सुरू झालं। बट पाँडिचेरीचा विषय असा आहे की तिथल्या ज्या कॉलनीज आहेत सगळ्या त्या बऱ्यापैकी सारख्या आहेत आर्किटेक्चरली, सो तुम्ही जर पाहणार तर ते सिमिलर वाटतं सगळं। तर मग वाटत होतं की आपण फिरतोय का तिथल्या तिथे, आम्हाला फक्त एवढीच कल्पना होती की ते बस स्टँडपासून खूप जवळ आहे। त्यानंतर 7:30 झाले, आमचा विचारसुद्धा झाला की पोलीस स्टेशनला जायचं का आणि तिथे सांगायचं का याबद्दल, पण मग हा लास्ट ऑप्शन ठेवू असं ठेवून आम्ही पुढे डिसाईड केलं, पुढे परत पाहत राहिलो, स्प्लिट करून पाहत राहिलो। त्यानंतर सहज मला माझा मित्र म्हणतो की अरे तू फोटो काढला होता ना, पाह त्या फोटोमध्ये दुकानाचा काही फोटो आला आहे का किंवा काही नंबर दिसतोय का। फोटो पाहिला तर कशाचं काय, काहीच नाही, त्यामध्ये फक्त खालचा असा फोटो होता, त्यामध्ये नंबर प्लेट होती, बाकी दुसरं काहीच नव्हतं। त्याला म्हटलं नाही अरे काहीच नाही, आणि अशाच गप्पांमध्ये होताना त्याचंही लक्ष नव्हतं आणि स्पीड ब्रेकरवर गाडी आदळली आणि माझं चुकून बोट डिटेल्सवर गेलं, लाईक मोबाईलवरती तो फोटो होता त्या फोटोच्या डिटेल्समध्ये गेलं। तिथे माझाही असं हे नाही, मी मोबाईल पाहिला की फाईलची डेटा वगैरे दिसतो आहे, खाली स्क्रोल केलं तर खाली कॉर्डिनेट दिसत होते। आता हा अँड्रॉइड OSचा म्हणजे एक ॲडव्हान्टेज आहे की जिथे तुम्ही फोटो घेतात त्या गोष्टीचे आज लोकेशन स्टोअर होतात, सो मी त्या लोकेशन्सवर क्लिक केलं, गुगल मॅपवर गेलं आणि मला हार्डली 1/2 किलोमीटरवर ते दुकान दिसू लागलं। विषय असा की ते फोटो काढला होता दुकानाच्या बाहेर, म्हणजेच काय की अल्टिमेटली 1/2 किलोमीटरवर ते दुकान सापडलं। माझे मित्र मला शाबासकी देतात की अरे तू तो स्मार्ट निघला, लाईक तूने निकालल्या। म्हटलं नाही यार माझं नाही, बाप्पाची कृपा, कारण करता आणि करविता तो एकच आहे। फोटो काय काढायला सांगितला जातो आहे, गाडी दुकान सापडत नाही आहे, 7:30 8 आले, पोचणार कधी, काय गाडी काय आदळते, त्या डिटेल्सवर क्लिक काय होतं आहे। मलाही माहिती नव्हतं की आतापर्यंत की फोटो काढल्यानंतर त्याचे कॉर्डिनेट्स तिथे दिसतात। कॉर्डिनेट्स दिसले, दुकानापर्यंत आम्ही पोचलो, वेळेत पोचलो, गाड्या परत केल्या व्यवस्थित, आम्ही 9 बसने परत चेन्नईलासाठी निघालो आणि परत वेळेत सुखरूप पोचलो। तर जेव्हा या गोष्टीकडे सीमावलोपनचा भाग म्हणून आपण मी परत विचार करतो खूप आनंद होतो, कारण
माझा बापू माझ्या आयुष्यात मला कळत न कळत माझ्यावर किती प्रेम करतो, माझ्यावर किती कृपा करतो, हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खूप खूप अंबज्ञ वाटतं. आय लव्ह यू माय डॅड, आय लव्ह यू माय डॅड फॉर एव्हर. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.